नमस्कार मी वसुधा वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आणि एक रानभाजीचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे कुर्डूची भाजी तर कुर्डूची भाजी कशी करायची ते आज आपण बघूया कुर्डूची भाजी ही अशी दिसते ही पावसाळ्यात मिळणाऱ्या ह्या रानभाज्या आहेत याचे आपण कोवळे जे डेट असतील तेही काढून घ्यायचे आहेत नाहीतर बाकीची सगळी पानं काढून घ्यायची आणि जेवढे कोवळे डेट असतील तेही काढून घ्यायचे आहेत ही भाजी सगळी नीट करून झालेली आहे आता ही भाजी सगळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही भाजी आता दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे आता ही भाजी बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला ह्या ज्या आता पावसाळ्यामध्ये आपल्याला रानभाज्या मिळतात त्याच्यावर कोणत्याही खतांचा वापर नसतो किंवा केमिकलचा वापर नसतो त्यामुळे त्या भाजी खूप गुणकारी असतात आपल्याला आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात ह्या भाज्या बारीक अगदी चिरून घ्यायची आहे ही भाजी तर यासाठी आता साहित्य बघूया ही चिरलेली कुर्डूची भाजी आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत हिंग दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत लसूण हळद मीठ ओले खोबरे आणि तेल आता एका पॅनमध्ये चार चमचे तेल घ्यायचे तेल तापल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंगळ घालायचं आहे मग त्याच्यामध्ये एक दोन मिरच्या बारीक चिरून घालायच्या सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आणि त्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि ते पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता ही कुरडूची जी भाजी बारीक चिरून ठेवलेली आहे ती घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचं आहे मीठ घालायचे पुन्हा मिक्स करून घ्यायचं सगळं आणि झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर त्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे आणि अशा तऱ्हेने ही रानभाजी कुरडूची तयार झालेली आहे या पावसाळ्यात जर रानभाजी कुरडूची तुम्हाला मिळाली तर नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा वसुधाच किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह हो। धन्यवाद